बातमी पाहूयात। राज ठाकरेंबाबत राज यांनी राजद्रोह केला का असा प्रश्न उपस्थित झालाय। न्यायालयात सुनावणी, या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आली आहे। महाराष्ट्रासोबतच देशभरातील मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला थेट आव्हान दिल्याचा दावा करण्यात आलाय। हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या संदर्भात न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जे वक्तव्य केलेलं आहे भोंग्या संदर्भात केलेलं आहे, शरद पवार साहेबांच्या संदर्भात केलेलं आहे, हे जातीवादी वक्तव्य आहे आणि भडंग वक्तव्य आहे आणि प्रक्षोभक भाषण त्यांनी केल्यामुळं त्यांच्यावरती उच्च न्यायालय मुंबई ह्या ठिकाणी मी याचिका दाखल केलेली आहे। त्याची सुनावणी उद्या होण्याची शक्यता आहे। आज मी माननीय उच्च न्यायालयाच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, त्याची तारीखसुद्धा मी उद्या मागितलेली आहे आणि ह्या याचिकेमध्ये राज ठाकरे साहेबांच्यावरती कडक कारवाई व्हावी, त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे, त्यासाठी मी याचिका दाखल केलेली आहे।